आज आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आज न्यायव्यवस्थेने आम्हाला परत एकदा सोमवार 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ईडीची कोठडी दिलेली आहे. गेले 2 दिवसांमध्ये ईडीने जे डॉक्युमेंट्स आम्ही इन्कम टॅक्सला शो केले होते, संजय राऊत साहेबांनी राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही शो केले होते, असे सर्व डॉक्युमेंट्स हे प्रवीण राऊत आणि अन्य यांच्याशी कनेक्शन जोडण्याचा चुकीचा आणि खोटा प्रयत्न ते करत आहे. आणि न्यायव्यवस्थेवरती हे डॉक्युमेंट्स जोडून त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न आज झालेला आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आम्ही सगळे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून आणि संपूर्ण सहकार्य ईडीला करून आम्ही सोमवारपर्यंत PC दिली आहे. आम्ही त्याची वाट पाहू. सोमवारी आम्हाला आशा आहे, खात्री आहे की सोमवारी जेल कस्टडी येऊन लवकरात लवकर आम्हाला भेट होईल. बघा, ईडीने जे आरोप केलेले आहेत अलिबागची जमीन त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि तेच प्रकरण आज ईडीने कोर्टामध्ये सादर केलं की ह्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे. पण तुम्हाला मी सांगतो, हे ज्यावेळी आम्ही प्रॉपर्टी घेतली होती त्याची रेडी रेकनरची व्हॅल्यू 50 लाख होती. आजसुद्धा 10 वर्षांनी त्यांची आजची रेडी रेकनरची किंमत आहे 1.6 करोड रुपये. आम्ही ती जमीन घेतली होती त्यावेळी 2011 ती गोष्ट आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही कॅश व्यवहार झालेला नाही. जे काही डॉक्युमेंट्स बनवले ते रेडी रेकनरच्या प्रमाणे बनवलेले आहेत. जर रेडी रेकनरपेक्षा जर आम्ही बनवले असतील तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार आला, कुठल्या प्रकारची चोरी आम्ही केली. परंतु हे सर्व कन्फ्यूज करतायत, निर्माण करतायत, परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि कुठल्याही प्रकारची चोरी आम्ही केलेली नाही. साक्षीदारांना धमकवलं जातं. कोण स्वप्ना पाटकर? ही स्वप्ना पाटकर खोट्या डॉक्युमेंट खोट्या डॉक्टरेटसाठी गेले 3 का 2.5 महिने जेलमध्ये होती. ही स्वप्ना पाटकर एका आरोपीचं आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे सरकारनी आणि ईडीने ठरवावं. हिंदी में जाना चाहिए. हिंदी में बोलो कि क्या कुछ आज कोर्ट में हुआ. अरे मराठी हटियो ना फिर.